ब्रेक नंतर दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, आंध्र प्रदेश इथून मोठ्या संख्येनं भाविक दाखल झालेत आणि या गर्दीमुळे भाविकांना दर्शनासाठी तब्बल 1 ते 1.5 तास वाट पाहावी लागते. दरम्यान त्र्यंबकेश्वर मंदिरामधून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटक भाविक हे नाशिकला पसंती देत असतात. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, वणीचा सप्तशृंगीगड इथे ते मोठ्या संख्येने दाखल होत असतात. मी आता सध्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये आहेत, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून खरं तर हे ओळखलं जातं आणि आपण समोर बघत आहोत ते महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक इथे मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत. मंदिराबाहेर देखील इथे रांगा लागल्याचं चित्रही दिसून येत आहेत. अगदी पहाटेपासूनच इथे ही परिस्थिती आहे. गुरुजी आहेत, मंदिराचे प्रसंग आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलूयात. गुरुजी, आपण मंदिर प्रशासनाकडून काय खबरदारी घ्या? या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती, नवीन आलेल्या विषाणूच्या पार्श्वभूमीवरती त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे या त्रिकाल पूजनच्या दरम्यान संपूर्ण मंदिराचा हा जो सभामंडप आहे हा सॅनिटाईज करण्याची व्यवस्था केली जाते. मंदिरामध्ये प्रवेश करतानाच प्रत्येक भाविकाच्या हातावर सॅनिटायझर देऊन त्यांची व्यवस्था, सॅनिटायझरने हात धुण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. अत्यंत सुटसुटीत असं दर्शनाची व्यवस्था केली आहे. मंदिर सकाळी 6 ते 9 रात्री या कालावधीमध्ये पूर्ण वेळ उघडं आहे. आपण बघत आहोत की नाताळच्या सुट्ट्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती म्हणजे जवळपास 50,000 भाविक रोज दर्शनाचा लाभ इथे घेत आहेत आणि आज देखील मोठ्या संख्येने इथे भाविक म्हणजे अगदी गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशहून ते भाविक दाखल होत आहेत. काही भाविकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. तुम्ही कुठून आलात मॅडम? तुम्ही कुठून आलात? आप कहाँ से हो? कैसे इधर आके लग रहा है अभी? क्या सेलिब्रेट? हम तेलंगाना से है. हाँ, क्या प्लानिंग है पूरा? नहीं, हम पहली बार आए यहाँ पे. पहली बार? हाँ, ज्योतिर्लिंग है ना, तो दर्शन करने आए थे पहली बार. हाँ, इसके बारे में सुना था तो यहाँ पे आए थे दर्शन करने के लिए. सुना मुझे बस दर्शन आए थे. तो तुम्ही कुठून आलात? आप कहाँ से हो? दिल्ली से. किधर से? दिल्ली से. दिल्ली से हो? क्या क्या अभी दर्शन किधर किधर जाने वाले हो? महाराष्ट्र किधर किधर घूमने वाले? शिरडी बाबा जाएंगे. हाँ, और देखो कहाँ कहाँ घूमते, बंबई जाएंगे घूमने आए हैं. तो अशा प्रकारे म्हणजे देवाचं दर्शन घेत आता नवीन वर्षाचं स्वागत हे भाविकांकडून केलं जात आहे आणि सगळ्यांकडून एकच प्रार्थनाही केली जाते आहे की सगळ्यांना निरोगी ठेव आणि आता हे जे कोरोना असेल किंवा त्या पाठोपाठ येणारं ओमायक्रॉनचं जे संकट आहे ते दूर होऊ दे अशीच प्रार्थना या भाविकांकडून शंकराकडे, महादेवाकडे केली जाते आहे. कॅमेरामन मयूर बारकजेसह प्रांजल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक.